फ्रेंड, स्वागत है तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कशी आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात। आज दिवस तर आज आमच्याकडे आहे मम्मी आली माचिस दे बरं लवकर आई। बघा मुलं फोडत आहेत फटाके, त्यांची अजूनही दिवाळी काही संपली नाही, फटाक्यावर भिडले आहेत पोरं। आणि हे बघा तिघ जण फटाक्याच्या आवाजाने इकडे येऊन बसले आहेत। बाहेर काही मुलं फटाके फोडत आहेत आणि आमच्याकडे वरती मस्त बढिया म्हणजे आपल्याकडे फॅन नाही, चिकन बनत आहे चुलीवरचं ते सुद्धा। तर त्याचीसुद्धा वरती तयारी सुरू आहे। खाली भात आणि पोळ्या झालेल्या आहे, वरती आता चिकनचं बेत आहे, ते चिकन बनणार आहे। तुम्हीसुद्धा चला आणि मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा सानू येऊन कशी लपलेली आहे, बाबू पण लपलेला आहे इकडे, बुंदी बघा तयारीत आहे। तर चला, आमची काही तयारी नाही आहे कारण आता 4-5 दिवस झाले दिवाळीला, तरी दिवाळी सुरूच आहे। स्कूलला सुट्टी आहे ना, स्कूलला 10 दिवस सुट्टी आहे, तोपर्यंत मुलांना दिवाळीच आहे। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सांगा हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी। स्वस्त मस्त खा आणि स्वस्त राहा। मस्त राहा आणि स्वस्त राहा। मस्त म्हण मला स्वस्त नाही, मस्त खा आणि स्वस्त राहा। तर चला याचबरोबर मी आता तुम्हाला थोडंसं बाहेर दाखवते आणि मग वरती सुद्धा आपण जाऊ जिथे चिकन मस्त पैकी सुरू आहे चुकलीवरचं। तर ते बनवत आहे वहिनी वगैरे, तर याची मम्मी सोबत काकू दोघेजणी भिडले आहेत। तर तुम्हाला दाखवूया फटाके। तर वाजले आहेत बरोबर 7। मी किचनमधून दाखवून आणते। हे बघा पोरं कसे आहेत भिडले। चला आधी तुम्हाला थांबा 1 मिनिट, इथे बघा मस्त देवघर आपलं आमचं म्हणजे विहार मस्त दिसत आहे। इथे मी 2 भाकर बनवल्या, इथे करीत आहे चुरून, त्याच्या बनवणार आहे पोळ्या आणि इथे भात जो की आता जवळपास झालेला आहे आमचा, तो फ्लेम करून देते मी ऑफ। आणि चला हे बघा पोरं मस्ती करतात। चला या, तू घेते का बुंदी व्हिडिओ? चल 1 मिनिट थांबा ना, बाहेर दाखव एकदा, मी दाखवून देते बाहेर आधी। हे बरोबर फटाके आडवा लावला आणखी दूर झाला। हे अशी दिवाळी करायची का पूर्ण फटाके? बघते माझे फटाके पडतात हा। दूर लाव डुग्गू, दूर लाव। ए तुम्ही जाऊ नका तिकडे, हा कोणीच नाही, त्याला लावली तिकडे दूर। आयु तू पण याच्या दूर राहा, हा पागल याच्या दूर राहा थोडस। अरे ते त्याच्यावर जवळ नको ना। चला चला आपण जाऊ, चला आपण चिल्ले पिल्ले जाऊ वरती। चला चल गा, हे फुसके फटाके फोडू नको। तिथेच म्हणतो भात बंद केले मी, आवाज येतो फोनचा, ते बंद केला मी हात। चला आ प्रियाच्या उरकुड्याची प्रिया आहे हे, आता डुगू आहे ना बाहेर त्याची मम्मी। हां या चूल चिकन नाही, रूम मध्ये नाही मारला, फक्त बाहेर बाहेर फ्रंट साइड नाही नाही पेंट वाल्याला दिलं ना, पेंट पेक्षा माप देणे वाले झाले आम्हाला। 25,000 पेंट, 30,000 पेंट वाल्याला पेंट असं झालं। कमी सांगितले ना, 25 सांगितले ना आपल्याला, 25 सांगितले आम्ही आणत आणत बाहेरून बाहेरून फक्त। ओमा येते येते सांग, तू सर्दी होणार ना म्हणून येईल ना सर्दी
अरे शिल्पांटी अब पकड़ा ले अनुका एखाद चिमटा चिमटा नहीं घरी जाता दूर तरी अंदर थोड़े बाहर लावायला पाहिजे होतं नाही काढा होते थोड़े बाहर लावा नहीं तसे पावसाने पाणी आपण टाकलं का ते निघून जाते म्हणते ना प्लास्टिक पेंटवे ना नाही तरी भी नाही काय थोडस पुढच्या वेळेस तिथं लाव है का नाही कुठे म्हणतात तिकडे हे ते हे तिकडे एक अजून पायरी हे समोर तिकडे हा हा तिथं जेणेकरून तिकडे गेली पाहिजे तुम्ही कमी करून घे ना थोडं तिकडे कर ना विस्तर सुरू आहे चिकन बनवणं सुरू आहे सगळे जण मिळून बनवत सगळे नाही रडून रडून बनवत सगळे मिळून बनवत नाही आम्ही फक्त खाणार आहोत ते बनवणार आम्ही भातपोळे बनवणार आहोत हा ते अबुंनी सांगत आहे बरोबर बनवत आहेत म्हणून नाही पण मग अशी तिकडे गेला होता ना कार बटरफ्लाय एकदमच अजिबात त्यांचा तुमच्या घरी ती आला होता ए उठ आयो कसा नको रे एका पायावर वलती गेला होता अरे तुम्ही हे घ्या ना एक दीड किलोची कोंबडी आहे ना का तुटून एक 300 आलं असं आहे का एक किलोच आहे का ते काय नाही याचा रस्ताच खाल्लाय का राहते का चिकन मध्ये काय काय टाकलाय सांगून तर गरम मसाले टाकले आणि असं फिरवा लागतं नाही गर्मी मध्ये इथे आम्ही हो हो आणलं दुब्बूच्या मम्मीने फोन केलता कशात तर अशा प्रकारे बनला आहे मस्तपैकी चिकन आणि त्याचबरोबर हे बघा आता पूर्ण तयारी सुरू आहे ते म्हणजे जेवणाची भाकर झाली आहे ज्यांना भाकर खायची इच्छा ते भाकर खाईल सोबत आम्ही वरची चूल वगैरे हे करून दिली आणि घरातमध्येच आणून ठेवलं आहे खालचे चिकन वगैरे तर चिकन हे मस्तपैकी छान शिजलेलं आहे बघा तांबडा पांढरा लाल रस्सा आहे आणि त्याचबरोबर आता आमचं आता जेवण करणार आम्ही आता आणि त्यानंतर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि तुम्ही नक्की एकदा बनवून पहा म्हणजे जे आपण रेग्युलर चिकन ते दिवशीसुद्धा मुलांनी मस्त पैकी खाल्लं आणि हे जे भांडे आहेत ते वापर खाल्लं झालं का पियू छान आहे का बुंदी कालचंच ते यांनी दाखवतो छान आहे बाबू तर कालचंच चिकन आहे आणि आज मुलं खात आहे कारण तो चिकनचा रस कालचं चिकन आहे आणि चिकनचा रस्सा आहे तो अतिशय सुंदर झाला त्याच्यामुळे मुलं आजही खात आहे आणि आवडीने खात आहे मेन म्हणजे तर चला याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा चला आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करत चला तर चला फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा ब्लॉग बरोबर बाय